वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध, 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सर्व प्रकारच्या ऑपरेशन। प्रेमाचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेब्रुवारीत अनेक सुंदर व्हिडिओ समोर आले, पण सध्या समोर आलेल्या जोडप्याचा व्हिडिओ लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहे असं म्हणायला काही हरकत नाही। हा व्हिडिओ 25 फेब्रुवारीचा आहे, ज्यामध्ये 21 वर्षीय विवेक रामवणी समोर बसलेल्या मुलीबरोबर रोमॅन्स करताना दिसत आहे। विवेक बाईक चालवत वेगाने पुढे जात आहे, तेव्हा त्याच्या समोरच म्हणजेच बाईकच्या पेट्रोलवरच्या टाकीवर एक तरुणी बसलेली होती। अहमदाबादमधील निकोल रिंग रोड येथे हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता। प्रथमदर्शनी मागच्या वाहनातील व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसते। प्राप्त माहितीनुसार या जोडप्याचा व्हिडिओ मागील काही दिवसापासून प्रचंड व्हायरल होता। भर रस्त्यात बाईक चालवताना केलेले चाळे हे स्वतःसह इतरांसुद्धा जीव धोक्यात आणू शकतात असे म्हणत अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला होता। या व्हायरल व्हिडिओची अहमदाबाद ट्रॉफिक पोलिसांनी दखल घेत या तरुणाला अटक केल्याचं, पण शिक्षेचा भाग म्हणून त्याला कान धरून उठाबशा देखील काढायला लावले आहेत। या कारवाईची माहिती देताना त्यांनी एक वेगळा व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे। तसेच विवेकवर मोटर वाहन कायद्याचे कलम 177, 181, 184, 110 आणि 117 अन्वयेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकीकडे पोलिसांनी कारवाई केल्याने लोकांनी कौतुक केले असले तरी अनेकांनी पोलिसांवर टीका केली आहे असंही काहींनी म्हटलं आहे। तुम्हाला फक्त तरुणांची चूक दिसते, एवढं असेल तर त्या मुलीला सुद्धा अटक करायची होती, उलट तीच जास्त स्टंटबाजी करताना दिसते। सध्या अपडेटनुसार तरुणीची ओळख अद्याप ही पटलेली नाही आणि पोलीस तिला सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान आश्चर्य म्हणजे यापूर्वी देशातील विविध भागामध्ये असेच प्रकार घडला होता, तेव्हाही असे दंड ठोठवण्यात आले होते। मागील वर्षात मुंबई भिवंडीपासून ते जोधपूर दिल्ली अनेक ठिकाणी अशा प्रकारे वारंवार घडत होते, तरीही यातून इतरांनी काही धडा घेतल्याचं दिसत नाही। वाहतुकीच्या कोणत्याही नियमाचे पालन न करता अशा प्रकारे वर्तन हे मूर्खपणाचे आहे असे अनेक कमेंट्स या व्हिडिओवर आल्या होत्या। पोलीससुद्धा काही 1000 रुपये दंड म्हणून घेतात आणि त्यांना सोडून देतात, पण या मंडळांनी कठोर शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी लोकांकडून होत आहे। सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट। चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर। संपर्क 84 46 63 63 99।